पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा चर्चेत आहेत आणि यावेळी चर्चेचा विषय आहे अमेरिकेत प्रसिद्ध होणारं न्यूज वीक. न्यूज वीकच्या कव्हर पेजवर पंतप्रधान मोदी झळकले. हेडिंग आहे अनस्टॉपेबल. न्यूज वीकच्या कव्हर पेजवर झळकणारे मोदी हे इंदिरा गांधी नंतरचे दुसरे पंतप्रधान आहेत. न्यूज वीक हे अमेरिकन मॅग्झिन आहे. या मॅग्झिनची दखल जगभरात घेतली जाते. या मॅग्झिनच्या कव्हर पेजवर म्हणजेच मुखपृष्ठावरती नरेंद्र मोदी झळकलेत. त्यांनी दिलेल्या मुलाखतीची चर्चा सगळीकडे सुरू आहे. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी सगळ्या प्रश्नांना स्पष्टपणे उत्तरं दिली आहेत. भारतात अल्पसंख्याकांसोबत भेदभाव केला जातो या आरोपावर उत्तर देताना मोदी म्हणालेत की भाजप सरकार कुठलाही भेदभाव करत नाहीये. सरकारी योजनांचा लाभ सगळ्या जनतेला मिळतो. कुठलाही भेदभाव न करता भाजप काम करतं. यावेळी कोणताही भेदभाव केला जात नाही. जे लोक कधी घराबाहेर पडत नाहीत असेच लोक या प्रकारचे आरोप लावतात असं मोदी म्हणाले. या मुलाखतीत पाकिस्तानच्या प्रश्नावर सुद्धा पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भारताने कायम शांतता आणि दहशतवाद मुक्त वातावरणाचा पुरस्कार केलाय. तर जम्मू काश्मीरचं स्पेशल स्टेटस संपवण्यावरून झालेल्या टीकेवर बोलताना मोदी म्हणाले की तुम्ही स्वतः जाऊन काश्मीर बघा आणि तिथे झालेला बदल बघा. काश्मीरमध्ये आता बंद, दगडफेक, दंगे होत नाहीत. तो भूतकाळ झालाय. आता काश्मीर प्रगतीच्या दिशेनं झेप घेतोय. पर्यटकांची संख्या वाढली आहे. 2023 दोन कोटींपेक्षा जास्त पर्यटकांनी काश्मीरला भेट दिल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आज काश्मीरमधल्या मुलींना, महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळत आहेत ते कलम 370 रद्द केल्यामुळेच असंही मोदी म्हणाले. एवढंच नाही तर भारत चीन संबंधांवर सुद्धा त्यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं. भारत चीन दरम्यानचा सीमावाद सामंजस्याने संपवणं आवश्यक आहे. भारत चीन नाही तर जगासाठी ते गरजेचं आहे. वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून हा वाद सोडवणं शक्य असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. भाजपच्या 10 वर्षांच्या सरकारमध्ये विकास झालाय. भारत जगातील 5वी अर्थव्यवस्था बनली आहे. देशानं मोठी झेप घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक दीर्घ मुलाखत न्यूज वीकला दिली आहे आणि त्यामुळे चर्चा तर होणारच. जगभरात एक ट्रेंड आहे की सरकार विरोधात एका टर्म नंतर नाराजी दिसून येते. पण भारतात सलग 2 टर्म सत्तेत असून सुद्धा भाजप सरकारची लोकप्रियता वाढली असल्याचं मोदी म्हणाले. आणि तिसऱ्यांदाही मोदी सरकार सत्ता स्थापन करेल असा विश्वास त्यांनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केलाय. या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी दाखवलेला विश्वास आणि सगळ्या प्रश्नांना दिलेली बेधडक उत्तरं यामुळं ते कव्हर पेजवर आलेत. आणि तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता जास्त असल्यामुळे टायटल आहे अनस्टॉपेबल. न्यूज वीकला मोदींनी दिलेल्या उत्तरांबाबत तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा.